ते जेव्हा शाईफेक होते तेव्हा अयोध्या पोळ ही महिला हसताना आहे, हसतायत त्या स्वतः. नक्की त्याच्यामागे नक्की शाईफेक झाली केली का करून घेतली, भाषण केलं आणि त्या भाषणाचा राग आला म्हणून काहीतरी तो प्रकार झाला. परंतु हल्ली काय होतं आहे, कुणीही काही केलं तरी आमच्यावर नाव घ्यायचं. माझी पोलिसांनासुद्धा विनंती आहे की जर कोणी असा प्रकार केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई करा, त्यांना बोलवा, त्यांची चौकशी करा आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती तुम्ही योग्य ती कारवाई करा. परंतु आता ही सवय लागलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. केवळ कुणाचं तरी नाव घ्यायचं, त्यांना कोणी निमंत्रण दिलं काय दिलं ते त्यांना माहिती. काही करू नको, ते इथे सोड. काय सांगाल, काय प्रतिक्रिया? ठाण्यामध्ये कालच मीडियाद्वारे कळलं की अयोध्या पोळ नामक एका महिलेवरती काहीतरी शाईफेक झाली. आपण ती पूर्ण क्लिप पहा. ते जेव्हा शाईफेक होते तेव्हा अयोध्या पोळ ही महिला हसताना आहे, हसतायत त्या स्वतः. नक्की त्याच्यामागे नक्की शाईफेक झाली केली का करून घेतली, कारण आत्ता थोडी सवय लागलेली आहे. आपण पाहत आहे की धमकी दिली जाते, कोण दिले जाते, बरोबरची माणसं देत आहेत, काय देत आहेत. आपण या घटनेची सविस्तर तुम्ही त्याची क्लिप पहा. आणि माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी एक काहीतरी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवलं होतं, त्या ठिकाणी महापुरुषांना आहार घालण्यावरून काहीतरी भांडण झालं, त्यानंतर त्यांनी काहीतरी भाषण केलं आणि त्या भाषणाचा राग आला म्हणून काहीतरी तो प्रकार झाला. परंतु हल्ली काय होतं आहे, कुणीही काही केलं तरी आमच्यावर नाव घ्यायचं. माझी पोलिसांनासुद्धा विनंती आहे की जर कोणी असा प्रकार केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई करा, त्यांना बोलवा, त्यांची चौकशी करा आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती तुम्ही योग्य ती कारवाई करा. आम्ही पोलिसांनासुद्धा आवाहन केलेलं आहे. परंतु आता ही सवय लागलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. केवळ कुणाचं तरी नाव घ्यायचं, त्यांना कोणी निमंत्रण दिलं काय दिलं ते त्यांना माहिती. जर त्यांना निमंत्रण कोणी दिलं हेच जर माहिती नसेल आणि अशा पद्धतीने जर आरोप करत असतील तर चुकीचं आहे. माझं त्या महिलेलासुद्धा, त्या ताईलासुद्धा विनंती आहे, बाळा जे काही खरंच झालं ते सांग. आपण भांडण कशावरून झालं, तुम्ही माझी मीडियाला विनंती आहे त्या ठिकाणी जा, तिथल्या लोकांची चौकशी करा आणि कुठल्या महापुरुषांच्या संदर्भात त्या महिलेने काय वक्तव्य केलं आणि कशावरनं भांडण झालं तर त्या तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारा, मग तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती पडेल.